आज आपण स्वाध्याय 2.2 सोडवूयात. या ठिकाणी पहिले गणित आहे, दोन संख्यांची बेरीज 125,600 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? या ठिकाणी आपल्याला दोन्हीपैकी लहान संख्या विचारलेली आहे. आपण या अगोदर अशाच प्रकारचे एक गणित सोडवलं होतं, पण त्या गणितामध्ये मोठी संख्या होती, त्यावेळेला आपण बेरीज केली होती. यावेळेला आपण वजाबाकी करूयात. या ठिकाणी दोन्ही संख्यांची बेरीज आहे 125,600 आणि त्यापैकी एक संख्या आहे 14,400. या दोन्ही संख्येला आपण 2 भागूयात आणि येणाऱ्या भागाकाराची वजाबाकी करूयात. या ठिकाणी 2 आहे 12, 2 2 4 हात चाला 1, 2 8 16, 2 0 0, 2 0 0, 2 7 14, 2 2 4 आणि हे 2 0, म्हणजे आपल्याला 62,800 वजा 7,200 यांची वजाबाकी करायची आहे, 0. आपण आलेल्या भागाकाराची 62,800 वजा 7,200 यांची वजाबाकी केली असता 55,600 वजाबाकी येते आणि हे उत्तर सी पर्यायाला आहे. म्हणून आपण सी पर्यायाचे वर्तुळ या ठिकाणी गोल करायचे आहे. प्रश्न दुसरा आहे, स्टार भागिले त्रिकोण वजा चौरस बरोबर 1:1 वर्तुळ दिलेले आहे. यात स्टार म्हणजे 18, त्रिकोण म्हणजे 2 आणि चौरस म्हणजे 4 दिलेले आहे. आता आपण ज्या त्या किमती ठेवूयात. या ठिकाणी स्टारच्या ऐवजी 18 भागिले त्रिकोण म्हणजे 2 वजा चौरस म्हणजे 4 आणि बरोबर येणारं आपलं उत्तर आहे. या ठिकाणी आपण या दोन्हीचा अगोदर भागाकार करूयात, म्हणजे कंसातील क्रिया अगोदर करायच्या आहेत. त्यांचा भागाकार येतो 9 वजा 4, म्हणजे 9 मधून 4 गेले असता 5 राहतात. म्हणून आपण वर्तुळ या चिन्हाचे उत्तर आहे आपले 5, म्हणजे तो पर्याय क्रमांक आहे सी. म्हणून आपण सी पर्यायाचे वर्तुळ काळे करायचे. प्रश्न क्रमांक 3, या ठिकाणी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती येईल? मोठ्यात मोठी 5 म्हणजे 9 वेळा 5 घ्या आणि त्यामध्ये 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 4 वेळा 9 घ्या आणि त्या दोन्हीची बेरीज करा. या ठिकाणी 9 आणि 9 18 हात चाला 1, 9 18 आणि 1 19 हात चाला 1, 19 हात चाला 1, 19 हात चाला 1, 9 आणि 1 10, म्हणजे या ठिकाणी आपले उत्तर येते 109,998 आणि हा पर्याय आहे 109,998 बी पर्यायाला. म्हणून आपण बी पर्यायाचे वर्तुळ या ठिकाणी उत्तर म्हणून राहू. प्रश्न चौथा आहे, सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर आहे, म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे. लहान 4 अंकी संख्या लिहूयात. लहान 4 अंकी म्हणजे 1 काढा आणि त्यापुढे 3 0 द्या. ही सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे आणि आता सर्वात मोठी 3 अंकी संख्या म्हणजे 999 ही आहे आणि यांची वजाबाकी येते 1. म्हणून आपला पर्याय क्रमांक डी होतो. म्हणून आपण डी पर्यायाचे वर्तुळ उत्तर म्हणून रंगवायचे आहे. प्रश्न क्रमांक 5, या ठिकाणी काही कंस दिलेले आहेत. पहिल्या कंसामध्ये 1 अधिक 2 वजा 3, दुसऱ्या कंसात 4 अधिक 5 वजा 9, तिसऱ्या कंसात 6 अधिक 7 वजा 13, चौथ्या कंसामध्ये 8 अधिक 9 वजा 17 आणि 5व्या कंसामध्ये 12 अधिक 13 वजा 25 असे दिलेले आहे. याला सरळ रूप दिल्यावर उत्तर येते, म्हणजे ह्या सर्व कंसाची आपल्याला बेरीज करायची आहे. पहिल्या कंसाची किंमत ठरवूयात 1 आणि 2 3 वजा 3, म्हणजे 3 मधून 3 गेले की पहिल्या कंसाची किंमत ठरते 0. दुसऱ्याचीही तशीच जर केली तर 9 वजा 9, म्हणजे दुसऱ्याचीही 0, तिसऱ्याचीही 0. सर्वच कंसाची बेरीज वजाबाकी केल्यानंतर किंमत ठरते 0 आणि सर्व शून्याची बेरीज केल्याच्या नंतर उत्तर येते 0. म्हणून आपण सी पर्याय या ठिकाणी उत्तर म्हणून रंगवायपैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5 आणि 6 निशेष भाग जातो? या ठिकाणी आपल्याला 2 पद्धतीने उत्तर काढता येते. एक म्हणजे 3, 4, 5, 6 या संख्येचा लसावी आपण जर काढला तर तो 120 येतो. म्हणून आपले उत्तर 120 पर्याय हा असणार आहे. त्याचबरोबर आता आपण विभाज्यतेच्या कसोटीप्रमाणे जर पाहिले तर आपल्याला 3 भाग कोणत्या संख्येला जातो, 4 कोणत्या संख्येला जातो, 5 आणि 6 असे करत करत ही उत्तर काढता येते. या ठिकाणी आपण दुसरी पद्धत पाहूयात.
आता आपण पर्याय कमी करत जाऊयात. 3 ने 80 ला भाग जातो का? 8 आणि 0 यांची बेरीज येते 8, आणि 8 तर ह्या 3 च्या पाढ्यामध्ये येत नाही, म्हणजे ए पर्याय आपला या ठिकाणी कमी होतो. 9 आणि 0 9, 1 आणि 2 असे 3 होतात. 3 आणि 0 3, 1 आणि 5 6, म्हणजे अंकांची बेरीज केल्याच्यानंतर ते 3 च्या पाढ्यात येते का ते पाहायचे आहे. जर येत असेल तर तो ती संख्या 3 ने निशेष भाग असते. या ठिकाणी या तिन्ही म्हणजे बी सी आणि डी हे 3ही पर्याय 3 ने भाग जातात. आता 4 ने भाग जातात का पाहूयात. या ठिकाणी 4च्या पाढ्यात 9 देतात का? तर नाही. या ठिकाणी बी हा पण पर्याय कमी झालेला आहे. आता फक्त पर्याय राहतात आपले ये सी आणि डी. या ठिकाणी 5 ने पण भाग जातो. आता या 6ला भाग जातो का पाहूयात. त्याच वेळेला 4 ने 150 ला भाग जातो का पाहायचा आहे. या ठिकाणी 50 एककाने दशक म्हणजे 50 होतात, त्या 50 ला 4 ने भाग जातो का? तर जात नाही. म्हणून डी हा पण पर्याय या ठिकाणी कमी होतो आणि एकच पर्याय उरतो, तो म्हणजे सी, आणि त्याची किंमत आहे 120. म्हणून या ठिकाणी आपण या प्रश्नाचे उत्तर म्हणून सी हा पर्याय रंगवणार आहोत. 7वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो? या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. 9 ने भाग जाणाऱ्या संख्येला 8 ने भाग जातोच, आणि 9ला कसा भाग जातो? तर सर्व संख्येची बेरीज जर 9च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 9 ने आणि 18 ने पण भाग जातो. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 चौक 24 ह्या अंकांची बेरीज, 1 2 3 4 5 6 5 सक 30 ह्या अंकांची 30 बेरीज, 1 2 3 4 5 5 सक 30 आणि हे 6 36. या ठिकाणी आपण सर्व अंकांची बेरीज करून घेतलेली आहे. या अंकापैकी 9च्या पटीत कोणता अंक आहे तो आपण या ठिकाणी पाहायचा आहे. 24 येतात का 9च्या पाढ्यात? येत नाहीत, म्हणजे आपला ए पर्याय या ठिकाणी उत्तर होऊ शकत नाही. नंतर बी पर्याय होत नाही, सी पर्याय होत नाही, कारण हे 30 30 9च्या पाढ्यात येत नाहीत. 9 चौक 36 म्हणून आपले डी हा पर्याय उत्तर होते. म्हणून आपण डी पर्यायाचे उत्तर डी पर्यायाचे वर्तुळ उत्तर म्हणून रंगवायचे आहे.